मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव मदत करावी पण कोणाला करावी. एका जंगलात खूप प्राणी पक्षी राहत होते. एके दिवशी वाघीण आणि वाघ जंगलात शिकार करण्यासाठी गेले बाहेर गेले होते. एके दिवशी एक बकरी वाघाच्या घरापाशी आली. ती बकरी त्या पिल्लांना दूध पाजते. दुसऱ्या दिवशी येते आणि दूध पाजते. तर तेवढ्यात एक वाघ आला. त्या पिल्लांचे पप्पा त्या पिल्लांचे पप्पा आले आणि तो वाघ म्हणला की माझ्या घरापाशीच शिकार भेटला. या बकरीला मी खाऊन टाकतो. तर ते पिल्ले म्हणाले, आओ बाबा या बकरीला मारू नका, कारण की त्या बकरीने आम्हाला दूध पाजलं, नाहीतर आम्ही मेलो असतो. तर तो वाघ त्या बकरीला सोडून देतो आणि दुसऱ्या दिवशी त्या बकरीला पाठीवर घेऊन चारायला नेतो. तो एक कबूतर त्या बकरी ताईकडे येतो आणि त्या बकरी ताईला विचारतो, अगं बकरी ताई, तू वाघाच्या पाठीवर का बसून खातेस? तर ती बकरी ताई म्हणते, अरे मी एक दिवस नाही का त्या वाघाच्या घराकडे गेले आणि त्यांचे पिल्लांना दूध पाजलं. त्यामुळे तर तो कबूतर एके दिवशी फिरत होता. तर तो कबूतर त्या उंदराच्या पिल्लांना मदत करतो. त्या पिल्लांना त्याच्या पंखामध्ये धरतो. तर त्या पिल्लांना खूप थंडी वाजत होते. तर तो पिल्लांना सोडून देतो आणि उडायला लागतो. तर त्या कबुतराला उडता जात नाही, कारण की त्या उंदराच्या पिल्लांनी त्या कबुतराचे पंख कुतरून टाकले होते. तो चालत चालत बकरीकडे जातो आणि बकरी ताईला सांगतो की मी उंदराच्या पिल्लांना मदत केली, पण त्यांनी माझे पंख कुतरून टाकले. मदत करायची पण वाघासारखी दिलदार प्राण्यांची, उंदरासारख्या खोडकर प्राण्यांची नाही. आपण जरी त्यांची मदत केली, ते आपलीच खोडी
अर्थात मदत कराई तात्पर्य मदत करायची तर दीर्घ प्राणी संघ